नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर राज्यातील 14 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ, 5,216 कोटी रुपयाचे वितरण, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, राज्यातील 14 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ, 5,216 कोटी रुपयाचे वितरण. पहा, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी लोन फ्री स्कीम. राज्यातील तब्बल 14 लाख शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल 5,216 कोटी 75 लाख रुपयाचा या ठिकाणी लाभ वितरित करण्यात राज्य शासनाकडून मंजूर देण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण असणाऱ्या राज्यातील 14,38,000 पात्र शेतकऱ्यांना 5,216 कोटी लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात मंजुरी देण्यात आली आहे. अद्याप राज्यातील पात्र शेतकऱ्यांपैकी 33,356 कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण झाल्या नसल्याकारणाने सदर शेतकऱ्यांना सदर योजना अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या ठिकाणी लाभ अदा करण्यात आलेला नाही. अशा शेतकऱ्यांनी आपल्या जवळपास असणाऱ्या आपले सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे निर्देश सहकार विभागाकडून देण्यात आले आहेत. बघा, पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सन 2019 अंतर्गत सहकार विभागाच्या दिनांक 29/7/2022 रोजीच्या या निर्णयाद्वारे अंमलबजावणी करण्यात आली. तसेच सन 2017-18 आणि सन 2018-19 व 19-20 या 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजना अंतर्गत ₹50,000 पर्यंतच्या रकमेचा प्रोत्साहनपर या ठिकाणी लाभ देण्यात येत आहे. सदर योजना अंतर्गत राज्यातील विविध बँकांनी 29,02,000 कर्ज खात्यांची माहिती सदर योजना पोर्टलवर सादर करण्यात आलेली आहे. तर यापैकी 4,90,000 कर्ज खाते हे आयकरदाते व पगारदाते असल्याकारणाने सदर जे अर्ज आहे हे अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. तर 8,49,000 कर्ज खाते पीक कर्जाची 3 आर्थिक वर्षापैकी केवळ एकाच वर्षात परतफेड केल्याकारणाने सदर अर्ज हे अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. पात्र ठरवण्यात आलेल्या 15,44,000 कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांकित करण्यात आले असून त्यापैकी एकूण 15,16,000 कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरणे करण्यात आलेले आहेत. तर प्रमाणीकरण करण्यात आलेल्या कर्ज खात्यांपैकी एकूण 14,40,000 कर्ज खात्यांकरिता 5,222 कोटी 5 लाख इतकी रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे. सदर मंजूर रकमेपैकी एकूणच 14,38,000 खातेदारांना एकूणच 5,216 कोटी 75 लाख रुपये इतक्या रकमेचे वितरण करण्यात आल्याचे सहकार विभागाकडून कळवण्यात आलेले आहेत. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे राज्यातील 14 लाख शेतकऱ्यांना या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. 5,216 कोटी रुपयाचे वितरण हे कशा पद्धतीने होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.